नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काहीमध्ये। आज आषाढी कार्तिकेनिमित्त आम्ही सगळे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात निघालो आहोत। सकाळचं घरातलं सगळं आवरून दुपारी आपण इथे आलो आहोत आणि पुढचे 7 दिवस आपलं इथे येणं होणार आहे, कारण वारकरी संप्रदायाचा सप्ताह असल्यामुळे पुढचे 7 दिवस अधूनमधून आपलं इथे त्यानिमित्ताने येणं होणारच आहे। इथे आम्ही सगळ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं मस्त दर्शन घेतलं। इथे दर्शन झाल्यानंतर मम्मी बोलल्या की आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया आणि मग निघूया। देऊ ये बाप्पाच्या पाया पड, व्हेरी गुड, हळू 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 हळू, चल चल आई बोलवते, चल ओके महाराज का सत्तावीसावं वर्ष आहे का? चला हा घेतलं घेतलं इथे ज्येष्ठ मंडळींसोबत जरा भेटीगाठी वगैरे झाल्या, त्यानंतर मी मंदिराभोवती रांगोळी काढत होती। अशा प्रकारे मंदिराभोवती सगळीकडे माझी रांगोळी काढून झाली। त्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघं मार्केटमध्ये आलेलो, कारण इथे आपल्या गाडीला पडदे लावायचं आणि आतमधून खाली ग्रीन मॅट टाकायचं काम करायचं होतं, त्यानिमित्ताने मग आम्ही दोघं आलो होतो बाहेर। हे सगळं काम व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर शक्य झाल्यास मी तुम्हाला आपल्या गाडीचा फायनल लुक देखील दाखवेल लवकरच। आपल्या गाडीचं काम आवरून आता आपण मार्केटमधून निघतोय आणि पुन्हा सप्त्यामध्ये चाललोय, कारण आम्ही दोघे चालू होतो इथे आणि मम्मी वगैरे सगळे तिकडे सप्त्यामध्येच आहेत, तर मग आपण पुन्हा तिकडे चाललोय। आता यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला 27व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा पारायण सोहळा आणि तन्निमित्ताने आजची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। विठ्ठल विठ्ठल